माझे जीवन गाणे या समग्र पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे वरील पुस्तकाच्या या ऑडिओबुक नवरूपाच्या शेवटाकडे आपण आलो आहोत. या प्रतिभावंत गायकाविषयी मान्यवर आणि शिष्यवर्ग यांनी आपल्या आदरयुक्त भावना वेळोवेळी व्यक्त केलेल्या आहेत. त्यातील काही अंश मी वाचणार आहे माझ्या मनातले अभिषेकी या 18 प्रकरणात आणि त्यानंतर 20 हे 19 शेवटचं प्रकरण, ज्यामध्ये अभिषेकी बुवा यांच्या अवतार कार्याच्या शेवटच्या काळाविषयी म्हणजेच निर्वाणीच्या काळाविषयी लेखक पंडित मोहन दरेकर यांनी लिहिलेलं आहे. आधी ऐकूयात प्रकरण 18 माझ्या मनातले अभिषेकी. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पंडित अभिषेकींविषयी लिहितात, पंडित अभिषेकी हे रसिकांची आणि जाणकारांची तसेच कलाकारांची मागणी असलेले एक उत्तम दर्जाचे कलाकार होते. त्यांच्या गायनातील वैशिष्ट्य म्हणजे सुस्पष्ट उच्चार, त्यामुळे त्यांच्या संपूर्ण कला आविष्कारात एक प्रकारचा ठसठशीतपणा निर्माण होत असे. नाट्यसंगीताच्या क्षेत्रात तर त्यांनी फारच मोलाची कामगिरी केलेली आहे. आधीच्या नाट्यगीतांच्या चालींचा विचार करून त्यात नाविन्य आणलं, नव्या चाली लावून त्यामध्ये नवा सौंदर्य आविष्कार घडवला. त्यांनी संगीत दिलेली बहुतेक नाटकं मी पाहिलेली आहेतच. अशा अव्वल दर्जाच्या कलावंताविषयी मी आणखी काय बोलणार. त्यांच्यासारख्या चतुरस्त्र आणि विद्वान गायकाच्या कलेबद्दल माझ्या मनात नेहमीच कौतुक आणि कुतूहल दोन्ही असते. पंडित प्रभाकर कारेकर बुवांचे ज्येष्ठ शिष्य, ते बुवांविषयी लिहितात, आमचे बुवा म्हणजे राजबिंडा माणूस. ओळख झाल्यावर तिथेच मी भीत विचारले, मला आपल्याकडे गाणं शिकायची इच्छा आहे, आपण शिकवाल का? माझ्याकडे कटाक्ष टाकून बुवा हळूच आवाजात म्हणाले, घरी ये मग बोलू. मला फार आनंद झाला. मी बुवांच्या घरी गेलो, कसले चाडेबेडे न घेता मला होकार दिला आणि माझं शिक्षण सुरू देखील झालं. 8-9 मला त्यांचा सहवास मिळाला. काय काय सांगू बुवांबद्दल, गुरूंचे गुण गावे तेवढे थोडेच. मला ते गुरु म्हणून लाभले हे मी माझं परमभाग्य समजतो. बुवांचे शिष्य राजेश्वर बोबडे हे सांगतात, आमचे बुवा खरे संगीत उपासक, ग्रहण केलेल्या गोष्टी स्वतःच्या विचारात मांडत असत. गाणं कसं शिकावं, कसं सादर करावं याची जाण मला त्यांच्या सहवासामुळे आली. शिकवता स्वतः शिक्षक खूप शिकत असतो आणि ह्या उदात्त हेतूने त्यांनी मला दी गोवा हिंदू असोसिएशनतर्फे चालवण्यात येणाऱ्या संगीताच्या वर्गात शिक्षक म्हणून काम करू दिले. त्यातून उत्पन्न तर मला मिळालंच, पण संगीत शिकवण्याचा फार मोठा अनुभव मला मिळाला. बुवांनी दिलेल्या या पुत्रवत प्रेमाला मी आयुष्यभर हृदयाच्या खोल कप्प्यात जपून ठेवणार आहे. पंडित अजित कडकडे बुवांविषयी लिहितात, एक ऋषितुल्य गुरु. बुवा नेहमी तंबोरा घेऊन बसलेले दिसत. ते नेहमी म्हणत, जेव्हा तुम्ही लोकांसमोर गाता ना
तेव्हा तुमची आई, वडील, भाऊ, बहीण, मित्र हे काही स्टेजवर येऊन तुम्हाला सांभाळू शकणार नाहीत. फक्त तानपुऱ्यावर केलेला रियाजच तुम्हाला सांभाळू शकतो. त्यांनी आम्हाला गाण्याबरोबर शिस्त लावली. बुवांचं आणि खऱ्या अर्थाने आमचंही गाणं फुलवण्यात श्रीमती विद्या वहिनींचा फार मोठा वाटा आहे. माझं ईश्वराजवळ एकच मागणं आहे, गुरुच्या दाराजवळील श्वान त्याच्या दासाचे दासपण मिळावे, इतकंच मला पुरे. गुरु मुद्दल काय करू, मुद्दल ठेवूनी जैसे तैसे तवपद व्याज वरू, जगभांडारी मुद्दल भरूनी व्याज हृदयी धरू. अनिल कांबळे हे बुवांविषयी लिहितात की बुवांनी संगीत दिलेली शब्दरचना सुरेल अनुभव संपन्नतेची एक वेगळीच उंची गाठते. सुगम संगीतातही वेगवेगळेपणा आणता येतो हे त्यांनी कृतीत करून दाखवलं. अर्थात काहीतरी वेगळं करताना ते संपूर्णपणे प्रायोगिक होणार नाही याची जाणीव त्यांनी ठेवली. कारण नाटकात ज्या निर्मात्याचा पैसा गुंतलेला असतो त्यांना तो परत मिळायला हवा ही विचारसरणी बुवांची होती. बुवांचे शिष्य हेमंत पेंडसे हे लिहितात, आमचे बुवा महान गुरु. कार्यक्रमापूर्वी त्यांची एक विशिष्ट मनस्थिती असायची. ते कोणाशीही बोलत नसत, अगदी गैरसमज झाले तरी चालतील. स्नान, नंतर स्तोत्र म्हणत आणि मग स्वतः आज मैफिलीत काय मांडणार याचा पूर्णपणे विचार करून एका कार्यक्रमात मांडण्याच्या बाबी ते संगतवार लिहून काढत असत. मराठी, कोकणी, हिंदी, इंग्रजी, उर्दू अशा अनेक भाषांवर प्रेम करणारे बुवा स्वभावाने शांत होते, पण कधी एकदम उसळून संतापही व्यक्त करत. पण तो क्षणिकच, आपल्याजवळ आहे तोपर्यंत कल्पना येत नाही, पण आपल्यातून निघून गेल्यानंतर आपण काहीतरी गमावलं आहे याची जाणीव लोकांना आता नक्कीच होते. संगीत मोठं की गुरु मोठं, या प्रश्नात संगीत हेच सर्वश्रेष्ठ असे सांगून बुवांनी गुरु म्हणून स्वतःचे महत्त्व कधीच वाढवून घेतले नाही. बुवांच्या शिष्या विद्या दामले लिहितात, आम्हाला बुवा शिकवताना मी म्हणायचे, बुवा तीनच ताना सांगितल्या तुम्ही, पुढे काही सुचतच नाही आहे. तर मला म्हणायचे, ह्या तीन ताना तुम्ही पक्क्या करा, म्हणजे पुढच्या आपोआप सुचतील. त्यांच्या इतक्या श्रेष्ठ विचारवंत गायकाकडे मला शिकायला मिळाले हे माझं परमभाग्य. मी जे काही बरं गाऊ शकते ते त्यांच्यामुळेच. गाणं ऐकावं कसं, त्यातली सौंदर्यस्थळं आणि अभिजातता पारखावी कशी, चांगल्या गाण्याचा आनंद कसा घ्यावा, एवढं तरी मला बुवांमुळे नक्कीच समजलं आहे असं मला वाटतं. देवकी पंडित बुवांच्या शिष्या बुवांविषयी लिहितात, मला जेव्हा बुवांनी शिकवलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की गायक जेव्हा गातो तेव्हा एका स्वरात भावना पोचली पाहिजे आणि ती उत्स्फूर्त पाहिजे. तुझं गाणं दुसऱ्यांना आनंद देणारं असावं, परिपक्वतेच्या मार्गाने जाणारं असावं. रियाजातलं सातत्य हे एखाद्या ऑफिस क्लर्कच्या कामासारखं नियमित असावं. शुभा मुद्गल या आपल्या गुरूंविषयी व्यक्त होतात, मी फार भाग्यशाली की मला बुवांची तालीम मिळाली. मी पुण्यात कुठे राहायचं हा प्रश्न होता, पण बुवांनी उदारतेने स्वतःच्या घरी मला राहण्याची परवानगी दिली. ठुमरी, दादरा, खयाल, आवाजाचं तंत्र, चिंतन सगळं त्यांनी मला शिकवलं. मला खूप स्नेह दिला. विद्याताई बुवांच्या पत्नी यांनी देखील मला खूप स्नेह दिला. स्वतःच्या सादरीकरणाच्या व्यस्ततेतूनही सांगीतिक समाज बुवांनी खूप सांभाळला. त्यांचं योगदान खूप अमूल्य आहे. पतंजली माधुस्कर हे बुवांच्या काही मैफिलींविषयी लिहितात, त्यातील एक म्हणजे जळगाव येथेच आकाशवाणीत असताना एका सर्कलतर्फे पंडितजींची मैफिल निश्चित झाली होती. त्यामुळे पंडित अभिषेकींना मी विनंती केली की आपण आकाशवाणीमध्ये ध्वनिमुद्रणासाठी यावं आणि त्यांनी ते मान्य केलं. परंतु त्यासाठी घेतलेले कष्ट मात्र मला आजही स्मरणात आहेत.
आदल्या रात्री नागपूर येथील मैफिल करून एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील भगभग करणारा उन्हाळा त्या उन्हात दिवसभर बसून नागपूर ते जळगाव असा प्रवास करून बुवा आले आणि संध्याकाळी म्हणाले, उद्या सकाळी कार्यालय उघडण्यापूर्वी ध्वनिमुद्रण करूयात, म्हणजे योग्य ती शांतता मिळेल. या ध्वनिमुद्रणात जी जी फरमाईश करत गेलो ती तशी तशी पंडितजींनी ध्वनिमुद्रित केली, त्यामुळे आजही ध्वनिमुद्रणाच्या रूपात विभास, मारवा, बिलावल, लच्छाश्री, त्रिवेणी हे राग आणि बादरिया बरसे रहना नहीं देस बिराना ही भजनं उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त एक मुलाखत ती जे देखील त्यांनी ध्वनिमुद्रित केली, ज्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की बंदिशीतील शब्दांच्या विशिष्ट उच्चारणाने आणि विशिष्ट सुरावटींच्या वापराने स्पष्ट होणारा आशय अर्थात काव्याचा आणि रागाचा त्यांनी देवगंधार रागातील बंदिश गाऊन स्पष्ट केला. हे एक प्रतिभावान कलाकारालाच जमू शकते, नाही का? माधुरी जोशी लिहितात, आमचे बुवा म्हणजे मैफिलीचा बादशहा, त्यांच्या रचना म्हणजे बुद्धी आणि भावनेचा संगम, दोन्हीला दाद द्यावी अगदी अशाच. मैफिलीचा रंग वाढतच चाललेला असतो, दाट, गहिरा, आणि इतका वेळ स्वरांच्या संथ शांत लढीवाळ सुंदर जागा ऐकणारे रसिक प्रचंड फिरतीच्या विविध रचनांनी बांधलेल्या तानांच्या बरसातीत भिजवून जातात. प्राजक्ताच्या झाडाखाली उभं राहून टपटप पडणारा सडा अंगावर खेळवल्यासारखंच वाटतं. ताना दाणेदार, तेजस्वी, मोहून टाकणाऱ्या, पटीत फिरणाऱ्या, लय वेड करणारी, अचंबित करणारी, परंतु नटभैरवचं साम्राज्य सगळीकडे पसरलेलं. मग झोकदार तिहाईनी नटभैरवची समाप्ती, टाळ्यांचा न थांबणारा नाद आणि फरमाईश होते माझे जीवन गाणे या पु ल देशपांडेंनी स्वरबद्ध करून सोनं केलेल्या गीताची. आणि मग देसकार सदृश स्वरांनी मैफल आता एकदमच रंग बदलते, अगदी फिरत्या रंगमंचासारखी. व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे. असं गात जाताना रसिकांना झुळझुळणाऱ्या झऱ्यातून, ताऱ्यातून आणि वाऱ्यातून बुवा आता स्वतःसह घेऊन जातात. 3 मिनिटाच्या परिचित रेकॉर्डपेक्षा हा दीर्घ प्रवास रसिकांना अवाक करतो. ते एवढंसं ओळखीचं गाणं इतकं नटू शकतं? गाताना शब्द मनात इतके झिरपू शकतात? स्वरांचे इतके अगणित रस्ते असू शकतात? त्या स्वरांच्या शीतल छायेत रसिक शांत असतो, त्या नाविन्यपूर्ण रचनांनी तृप्त होतो, टाळ्यांच्या कडकडाट मैफल संपते, प्रत्येकाच्या मनात जीवन गाणं आता फुललेलं असतं. मैफल गतकाळातली खरी, पण ती भूतकाळात जात नाही, कारण वर्तमानापर्यंत रसिकांच्या मनात ती तशीच आणि तितकीच सजलेली असते. आनंद असू दे, व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा ना दिसू दे, गात पुढे गाणे माझे जीवन गाणे, गाणे माझे गाणी. यानंतर या ऑडिओ बुकचे शेवटचे प्रकरण 20वा, दाटलेला कंठ आणि नतमस्तक भावनेने या चरित्र पुस्तकाचा शेवट वाचताना, खरं तर पंडित मोहन दरेकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकासाठी रसिक आणि शिष्यवर्गांतर्फे त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे.
प्रकरण 19 विसावा शांत मन तृष्णा से शांत मन हो तृष्णा से शांत मन हो तृष्णा से शांत मन हो जब प्राण तन से निकले इतना तो कर्म स्वामी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी बुवांचे वास्तव्य झाले. गिरगाव, खेतवाडी, शिवाजी पार्क सगळीकडे. 1980 दरम्यान ते पोर्तुगीज चर्चजवळील मयूर सोसायटीमध्ये राहत होते. दादर हे ठिकाण कलाकारांच्या दृष्टीने मध्यावर आणि सगळ्या सोयींनी युक्त असे आहे. पण मुंबईत कुठेही राहा, वस्ती गजबजलेलीच. दादरच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची इतकी वर्दळ चालू असायची की फोनची बेलही सतत वाजायची. या सगळ्या गोष्टींचा रियाज करताना नाही म्हटलं तरी त्रास होत असे. फक्त पहाटेची वेळ तेवढी शांत. त्यातही एक अडचण, पाण्याच्या पंपाची. नेमका पंप सुरू व्हायची वेळ आणि बुवांच्या रियाजाची वेळ एकच असायची. पहाटेच्या शांत वातावरणात पंपाचा आवाज इतका मोठ्याने यायचा की तंबोऱ्याचा आवाज ऐकूच यायचा नाही. कधी वाटायचं आपण काय पंपाच्या स्वरात गातोय की काय, की तानपुऱ्याच्या. पण ज्याला कुठेही थांबायचं नसतं, सतत पुढे जायचं असतं, त्याला मार्ग मिळतोच. आणि ह्या गोष्टींवर बुवांनी मात केलीच. बुवा पंपाच्या स्वरातच तानपुरा जुळवून मग रियाज करू लागले. बुवांना जास्त त्रास व्हायचा तो रियाजाला वेळ न दिल्याचा. त्यांना नेहमी वाटायचं कुठंतरी एकांतात शांत ठिकाणी रियाज, अभ्यास, चिंतन असं करू आणि मग जाऊन राहावं. या दृष्टीनं पुणे शहर त्यांना सगळ्या दृष्टीने सोयीचं होतं. बुवांना गोवा फार आवडायचा. त्यांना गोव्याची ओढच होती, कारण जन्म गोव्याचा. बालपणीच्या सगळ्या आठवणी गोव्याशीच निगडीत. पण संगीताच्या व्यासंग व्यवसाय आणि व्यवहार या दृष्टीने गोव्याला राहणं काही सोयीचं नव्हतं. गोव्यानंतर त्यांचं आवडीचं ठिकाण पुणे. लहान वयात शिक्षणासाठी पुण्यात ते काही महिने राहत होते. त्या काळातील खडतर प्रवासात पुण्यातील अनेक लोकांनी त्यांना हातभार लावला. पुण्यातील गोष्टींचा त्यांच्या पुढील वाटचालीत पुष्कळ मोठा वाटा आहे. त्या काळातलं पुणे शहर वेगळंच होतं. त्यांना फार आवडायचं. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेले शिक्षण, त्याचं बालमनावर झालेले संस्कार त्यांच्या मनात ताजे होते. त्यामुळे त्यांना पुण्याची ओढ वासायची. ते नेहमी म्हणायचे, पुण्यात स्थायिक झालो म्हणजे निवांतपणा मिळेल. मुंबईतलं वास्तव्य संपून आता बुवा, त्यांचं कुटुंब आणि आम्ही सगळे शिष्यवर्ग 1986 दरम्यान पुण्यात स्थायिक झालो. बंगल्याचं काम थोडं अपूर्ण होतं म्हणून बिल्डर सी सहस्त्रबुद्धे यांनी कोथरूड येथील डहाणूकर कॉलनी मँचेस्टर अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट दिला. इथेही आमचा रियाज, शिक्षण चालूच होतं. थोडीफार गैरसोय होत होती म्हणून मग बुवा आणि वहिनी नातेवाईकांकडे थांबत असत. ही कॉलनी कोथरूड गावापासून दूर असल्याने आणि रस्ते नसल्याने येण्याजाण्याची सोय होतच असे. बंगल्याचे काम पूर्ण झाले. नवसह्याद्री सोसायटीजवळ स्थैर्य कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील ऐसपैस बंगला म्हणजे एक मोठी वास्तू उभी राहिली. पहिल्या दिवशी छान वास्तूपूजा घातली, भटजींनी कौतुक केलं. छान वास्तू आहे म्हणून त्यावेळी सोसायटी अगदीच कमी लोकांची होती. बंगले अगदी बोटावर मोजण्या इतके. म्हणून मग सगळ्यांच्या ओळखी व्हायला फार काही उशीर लागला नाही. हा बंगला म्हणजे मांगेरिशाचा प्रसादच.
आता वर्तमानपत्रात बातमी आली, पंडित अभिषेकी पुण्यात वास्तव्यास आले. मग काय, पुणेकरांनी बुवांना भेटण्यासाठी झुंबडच उडवायला सुरुवात केली. कोणी गायक, कोणी वादक, कोणी गानवेडे रसिक रोज भेटायला येऊ लागले. छान रियाज सुरू झाला. गाण्याचा असा एक माहोल तयार झाला. रोज 8 ते 9 तास संगीत यज्ञ सुरूच असायचा. बुवा, वहिनी, आम्ही सगळे आनंदी असू. मेखला, बुवांची मुलगी, कर्नाटक हायस्कूलमध्ये जात असे, शौनक कॉलेजला. काही दिवसांनी बुवांनी 3 दिवसांचं शिबिर आयोजित केलं. त्यामध्ये मोठ्या मोठ्या विचारवंतांना एकत्र आणलं आणि अनेक विषयांवर माहिती वजा व्याख्यान आयोजित केलं. त्यामध्ये अनेक संगीतप्रेमी लोकांनी भाग घेतला. मग बुवांचे पुण्यात अनेक कार्यक्रम झाले. पुण्याबाहेरचे दौरे काय चालूच होते. नाट्यविषयाच्या गोष्टी पुण्यात घडल्या नाहीत, ज्या मुंबईमध्ये खूप होत होत्या. बुवांना वाटायचं, पुण्यात अनेक साहित्यिक आहेत, कवी आहेत, संगीतकार आहेत, त्यांनी पुढं यावं आणि ह्या गोष्टी कराव्यात. पण अपेक्षेप्रमाणे फारसं घडलं नाही. असो, प्रत्येक वर्षी बुवांची सवाई गंधर्व महोत्सवातील मैफिल ही नाविन्याचं रूप धारण करून आलेली एक आगळा वेगळा अनुभव देणारी गोष्ट असायची. बुवा पुणेकर झाल्यापासून प्रत्येक वर्षी त्यांचं गाणं सवाईमध्ये व्हायचंच. 1995 पर्यंत बुवा गायले. तशी 1993 सालापासूनच बुवांची तब्येत आता खालावत चालली होती. डोळ्यांना दिसेना असं झालं. जो कोणी शिष्य समोर असेल त्याच्याकडनं वर्तमानपत्र वाचून घेत असत. आयुष्यभर ज्ञान लालसे पोटी अनेक ठिकाणी भटकंती करणारा, दुसऱ्याचं दुःख जाणणारा, अनेकांना घडवणारा हा देह आता परावलंबी झाला होता. त्यांना आम्ही स्वस्त बसलेलं कधीच बघितलं नव्हतं. ते एका खुर्चीत बसलेले दिसत. त्यांना त्यांची विचारप्रणाली स्वस्त बसू देत नव्हती. एखादा शिष्य, एक व्यक्ती, जो कोण जवळ असेल त्याच्याशी गाण्याच्याच विषयावर बोलणं, स्वतःचे विचार सांगणं असं चालू होतं. बुवांचा रियाज थांबला होता. शिकवणं कमी झालं होतं. शिकण्यासाठी मोठ्या संख्येने येणारे विद्यार्थी आता कमी झाले होते. अधूनमधून जेव्हा केव्हा हवे असेल तेव्हाच विद्यार्थी येत. काही शिष्य मात्र आवर्जून येत, चौकशी करत. तेव्हा बुवांना वाटायचं, त्यांना आतून बरं वाटायचं, समाधान वाटायचं की काही मोजक्याच विद्यार्थ्यांचे या घराशी अतूट असे नाते तयार झाले आहे, जे आजही टिकून आहे. मधूनच बुवांची तब्येत खराब व्हायची. मग त्यांना जोशी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जायचं. ते म्हणायचे, मला बरीच कामे करायची आहेत. खरं तर त्यांना त्या स्थितीत काहीच काम करणं शक्य नव्हतं. मग त्यांना बरं वाटावं म्हणून आम्ही त्यांच्याच आवाजातील काही कॅसेट्स त्यांना ऐकवत होतो. मग त्यांच्या स्मृती जाग्या व्हायच्या आणि चेहऱ्यावर समाधान दिसायचं. कागज की पुड़िया यह संसार, कागज की पुड़िया यह संसार, कागज की पुड़िया बूंद पड़े बूंद पड़े बूंद पड़े बूंद पड़े घुल जाना डॉक्टरांनी बुवांना लागणाऱ्या सगळ्या सुविधा घरी पुरवल्या. पण बुवा कोमात गेले होते. नूतन आणि मी रेकी देत होतो. 7 नोव्हेंबर 1998 दिवशी काळ येऊन उभा ठाकला आणि सकाळी 11:15 बुवांना घेऊन गेला. पंडित अभिषेकी हे शरीर रूपाने आज नाही आहेत, पण त्यांच्या सांगीतिक कार्यामुळे आमच्यामध्ये राहून ते अजरामर झाले आहेत.
त्यांनी निर्मिलेल्या स्वरअमृताचा अभिषेक रसिकजनांवर अखंडपणे होत राहील. एक आदर्श गुरु, एक आदर्श शिष्य, नाट्यसंगीताला नवा साज चढवणारे सृजनशील संगीत दिग्दर्शक, थोर विचारवंत आणि माणूस म्हणूनही अत्यंत थोर, अशी त्यांच्यासारखी थोर व्यक्ती इतिहासात देखील शोधून सापडणार नाही. धीर गंभीर आवाजातला मारवा आणि सर्वात्मका सर्वेश्वराला आळवणारे शिवसुंदर स्वर, मन मोहणारे भावसंगीत, जुन्या स्वरांना नवा साज देऊन जिवंत केलेली नाट्यसंगीताची परंपरा, आणि हे सगळं हातचं राखून न ठेवताना मुक्त हस्त वाटणारे आमचे गुरु पंडित जितेंद्र अभिषेकी, हे आम्हा सगळ्या शिष्यांचे जीवन गाणे बनले नाही तरच नवल. स्वर तपस्वी पंडित जितेंद्र अभिषेकी यांना साष्टांग दंडवत. करुणा करा सर्वात्मका.